शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार. मधमाशी पालन हे जगभर केलं जातं. जगभर करत असताना हे मधमाशी पालनामध्ये मधमाशी पालन करणाऱ्याची सुरक्षा पण तितकीच महत्त्वाची असते. आपण माझ्या मागे बघू शकताय, मधमाशी पालन करणाऱ्याच्या सुरक्षेसाठी बनवलेला हा एक किट आहे. या किटमध्ये तुम्ही ही वरती जी टोपी आहे बी वेल आणि हा बी सूट हे अशा पद्धतीचे मधमाशी पालन करणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी बनवलेले हे काही किट्स असतात. हे विशिष्ट प्रकारचं कापड आहे जेणेकरून मधमाशी पालन करत असताना अवतीभोवती मधमाशा असताना त्यांचा डंख आपल्याला बसत नाही. मधमाशी आपल्या ही सूट घातल्यानंतर आपल्या अंगावर जरी आलेत तरी त्यांचा डंख आपल्या त्वचेपर्यंत पोहोचत नाही, ही या सूटची खासियत आहे. हा सूट जर तुम्ही बघितला तर त्याचा आकार असा विशिष्ट असतो की कुठल्याही उंचीच्या व्यक्तीला तो व्यवस्थित होऊ शकतो. इथे आम्ही दोघींसाठी म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी सूट होणारे हे सूट दाखवले आहे. आणि आपल्या प्रेक्षकांसाठी विशेष असं की हे सूट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले सूट्स आहेत. आपल्या शेतकऱ्यांना याची ओळख व्हावी या अनुषंगाने आम्ही हे इथे आपल्याला दाखवत आहोत की अशा पद्धतीचे सुद्धा आकर्षक असे परंतु सुरक्षेसाठी परिपूर्ण असे मधमाशी पालन करणाऱ्यांसाठीचे सुरक्षा कवच आपल्याकडे उपलब्ध आहेत. मधमाशी पालन करत असताना मधमाशी पालन करणाऱ्या व्यक्तीची सुरक्षा ही तितकीच महत्त्वाची आहे. ह्या सुरक्षेसाठी आणि हे पालन सोपं व्हावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सामग्री आपण वापरतो. त्यासाठीच्या काही गोष्टी आपण जातो जसं की हे हँडग्लोव्ज आहेत. हे हँडग्लोव्ज घालून मधमाशी पालन करणारा व्यक्ती त्या फ्रेममध्ये थेटपणे हात लावू शकतो. आजूबाजूला माशा असतात तरी त्याचा डंख पोहोचत नाही. ह्या पद्धतीची एक बी वेल आहे. ही टोपी परिधान करून तो मधमाशीच्या पेट्यांपर्यंत पोहोचू शकतो जेणेकरून आजूबाजू असंख्य मधमाशा जरी घोंगवत असल्या तरी त्याच्या नाकाडोळ्याला जे आपले नाजूक अवयव आहेत तिथपर्यंत मधमाशां पोहोचू शकत नाही आणि जेणेकरून पुढची हानी होऊ शकत नाही. इथे आपण बघतो आहे की हा एक स्मोकर आहे. या स्मोकरचं वैशिष्ट्य असं मधमाशीच्या पेट्यांमधनं ज्यावेळेस आपण मध काढायला जातो त्यावेळेस या स्मोकरमधनं आपण एक धूर फवारत असतो. हे असं दाबलं की ह्या टोकातनं तो धूर बाहेर पडतो. ह्या स्मोकरमुळे होतं काय की मधमाशीच्या पेट्यांमधल्या असणाऱ्या मधमाशा ह्या बऱ्यापैकी शांत होतात जेणेकरून पेटीचं झाकण उघडलं की लगेच ॲग्रेसिव्हली त्या कोणाच्या अंगावर येत नाही किंवा डिस्टर्ब होत नाही. त्यांचं काम ते व्यवस्थित करत असतात आणि मधमाशांचं पेटीत काम चालू असतानासुद्धा आपण आपल्या पद्धतीने हवी ती फ्रेम काढून त्यापासनं आपल्याला मध आपण तिथे काढू शकतो. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आहेत. हे असे सगळे टूल्स आपल्या हनीबी पार्कमध्ये नाशिकला आपल्याला पाहायला मिळतील. त्यासाठी लागणारे फ्रेम्स आहेत, त्याच्यानंतर काही सुपर चेंबरच्या फ्रेम्स आहेत, लागणारे वेगवेगळे ब्रशेस आहेत. ह्या सगळ्या गोष्टी छोट्यापासून मोठ्यापर्यंत इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे. मधमाशी पालन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला किंवा हौशी जो कोणी व्यक्ती असेल ज्याला यात आवड आहे यासाठी लागणाऱ्या सगळ्या सामग्रीसुद्धा आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. धन्यवाद.